गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि याकरता कोकणामध्ये जाण्याची लगबग देखील सुरू झालेली आहे पण कोकणात जाण्याकरता मुंबई गोवा हायवे जो आहे या हायवेवरती प्रचंड पडलेले खड्डे यामुळे स्थानिक असलेले लोकप्रतिनिधी असतील किंवा संघर्ष समिती असतील अनेकांनी तिथे आवाज उठवलेला आहे काही ठिकाणी तर कविता देखील या रोडवर केल्या गेलेल्या आहेत हा नेमका प्रकार काय आहे गेले अनेक वर्षापासून हा प्रकार असा सुरू आहे पावसाळा आला की या रस्त्याला पूर्णपणे खड्डे पडतात आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याकरता आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत साहेब आपण देखील कोकणातले आहात आपण देखील बऱ्याच वेळा या गोष्टीवरती सुरुवातीला आवाज उठवला होता आता आपण त्याच खात्याचे मंत्री आहात तोच रोड तो आपण बनवत आहात अनेक लोकांचा आजही हाच प्रश्न आहे की या रोडवरचे खड्डे का बुजत नाहीत आपली सुद्धा सासू हल्ली कोकणात आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा तेवढीच चिंता आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे हंड्रेड पर्सेंटेज आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये गणपतीच्या अगोदर मुंबईपासून सुरू होणारा हा जो पनवेलपासून असणारा जो रस्ता आहे हा गोव्यापर्यंत हा सिंगल लेन हा पूर्ण करण्यासाठी आम्ही फार प्रयत्न करतो आहे अनेक अडचणी आहेत यात काही शंका नाही परंतु पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला आहे आम्ही त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेतल्या त्या सर्व पूर्ण करण्यासाठी एक टाईम बॉम्ब पिरियड बनवला होता आणि त्या पिरियडमध्ये काम होण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे सुरुवातीचा पनवेलपासूनचा असणारा पहिला टप्पा बेचाळीस किलोमीटरचा जो आहे हा सिमेंट कॉन्क्रीटमध्ये पूर्णत्वाच्या दिशेने होत चालला आहे बेचाळीस किलोमीटरपैकी जवळजवळ फक्त आता सिंगल लेन आठ किलोमीटर आता बाकी राहिलेलं आहे त्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण, पूर्ण होईल यात काही शंका नाही पुढचा जो रस्ता आहे की ज्याला वडखळच्या नंतरचा असणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु या सर्व रस्त्यावरती गेले अनेक वर्ष खड्डे बुजवण्यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली जायची किंवा जे वापरलं जायचं खड्ड्यामध्ये खडी टाकणं त्याच्यामध्ये माझा हात माझा हात प्रश्न आहे कोकणी माणूस जितक्या टीका करतो तितकाच तो संयमी आहे है। त्यांचं हेच म्हणणं की दरवर्षी खड्डे बुजवले जातात सिमेंट सिमेंट टाकून पूर्ण खड्डे एकदम लेव्हलिंग केले जाते पहिला पाऊस आला की पुन्हा खड्डे होतात आदिवासी जास्त खड्डे होतात मग हे कसं समजवलं आपण मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सर्वांवरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून हा जो पुढचा रस्ता जो आहे तो पुढचा रस्ता त्या पुढच्या रस्त्यावरती एक नवीन टेक्नॉलॉजी त्या मशीनच्या माध्यमातून खालचा जो बेस आहे तो बेस जो आहे तो थोडासा ढिसाळ बेस आहे कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पाऊस पडतो तिथली जी माती जी आहे ती माती जी आहे ती त्या पद्धतीची काळी माती नाही त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी त्याचं परीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की तो, 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 तो खालचा बेस चांगला होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून तो बेस चांगला जर करायचा असेल तर पूर्वी या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता असा जो प्रयोजन होतं तर आता या ठिकाणी संपूर्ण कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आहे आणि हा बेस, बेस जो आहे तो बेससुद्धा येणाऱ्या मशिनरीच्या माध्यमातून एका दिवसामध्ये ही मशीन खालचा जो तिथेच असणारा जो बेस आहे ना तो बेस तो पूर्ण काढते तो काढून त्याला पूर्णच्या पूर्ण रोल करते त्याला प्रेस करते अशा प्रकारची मशिनरी त्या ठिकाणी दोन आत्ता अवेलेबल आहेत आणि त्या त्या मशीनच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागे कॉन्क्रिटीकरण करण्याचं कामसुद्धा केलं जातं अर्धा तासाची म्हणजे त्या सगळ्या म्हणजे अर्धा दिवस जर पूर्ण ज्या पूर्ण पावसाने उसंत दिली तर त्या ठिकाणी पाऊस पडला नाही तरी सिमेंट कॉन्क्रीटसुद्धा सुकायला किंवा हे सगळं चांगलं व्हायलासुद्धा निदान हा जो कालावधी आहे तो कमीत कमी म्हणजे अर्धा दिवस हा त्यांना मिळाला पाहिजे अर्धा दिवस जर चांगला मिळाला तर चांगला मिळाला तर अर्धा किलोमीटरचं काम एक मशीन एक युनिट करतं त्यामुळे मला खात्री आहे की सिंगल लेन म्हणून आम्ही पूर्वीपासून सांगत होतो की सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन ही त्या भागामधलीसुद्धा ही गणपतीच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व मशीन्स त्या ठिकाणी अवेलेबल केल्या जातील आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल हे मी वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि वन खात्याची परवानगी बाकी होती तर माणगावच्या भागांमध्ये असणाऱ्या वन खात्याच्या सर्व परवानग्या ह्या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ती परवानग्या सर्वच्या सर्व झाल्या आहेत ॲक्विजिशन जे म्हणतो ते ॲक्विजिशनसुद्धा पूर्ण झालेलं आहे शंभर टक्के पूर्ण झालं आहे ज्यांचे बाकी आहेत पैसे देणं बाकी ते आता सर्वच्या सर्व आम्ही जमा करून ठेवलेले आहेत त्यामुळे आता त्यांना जा ते जाऊन कोर्टातच घ्यायचे आहेत त्यामुळे तेही सगळे जे सगळं आत्ता सक्तीचं ज्याला ॲक्विजिशन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने पूर्ण ज्या पूर्ण जा कम्प्लीट केलेलं आहे त्यामुळे एकही आता असा परवानगी ज्याला म्हणतो ती परवानगी बाकी नाही सर्वच्या सर्व काम सर्वच्या सर्व विषय म्हणजे तिथे असणारे काही काम जे आहे पूर्वीच्या काही कोर्टामध्ये होते त्यालासुद्धा आता नव्याने जी परवानगी दिली पाहिजे होती ती नव्याने परवानगी देण्याचं कामसुद्धा झालं आहे त्यामुळे सिंगल लेन ही गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल आणि डिसेंबरच्या अगोदर डिसेंबर तेवीसच्या अगोदर दोन्ही लेन पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आम्ही केलेला आहे ते तोच प्रश्न होता की सामान्य माणूस जो आहे तिथे जाणारा कोकणातला त्याला ह्या सर्व टेक्निकली पार्ट जो आहे किंवा तांत्रिक भाग जो आहे आ हा समजतो किंवा काही लोकांना समजत नाही मग डिसेंबर तेवीसपर्यंत हा संपूर्ण टू लेनचा सिमेंट रोड होईल आणि तिथून जाणारी प्रत्येक गाडी जी आहे ती सुखाने जाईल हे मी हे जेव्हा सांगतो आहे हे पूर्ण म्हणजे तिथे असणारा पूर्ण व्यवस्था कशी होईल त्या संदर्भात सांगतो आहे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल की परशुराम घाट आणि परशुराम घाटामधली असणारी परिस्थितीच्या संदर्भात सांगितलं होतं की तिथे माती ज्या पद्धतीने खालती येत होती त्याच्या कटिंगचं काम जे आहे जे बाकी राहिलं होतं ते कटिंगचं काम पूर्ण केलं जाईल तिथे वॉल्स टाकण्याचं काम पूर्ण केलं जाईल आणि ती सिंगल लेन चालू केली जाईल आज संपूर्ण कटिंग झालेली आहे वॉल्सचं काम फक्त दोनशे ते तीनशे मीटर्स आता त्यामध्ये बाकी आहे तिथूनही म्हणजे ज्या ज्या ठिकाणून ढासू शकतो तेवढा भाग आम्ही बाजूला ठेवलेला आहे बाजूला ठेवून सिंगल लेन ही त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्याही ठिकाणी मी असं म्हटलं होतं की मे महिन्याच्या अगोदर जरी तो घाट बंद झाला तर पर्यायी व्यवस्था त्यासाठी केली जाईल आणि म्हणून चिरणीच्या इकडचा असणारा जो रस्ता आहे त्या रस्ता मी पूर्ण केलेला आहे आणि त्यामुळे आता पर्यायी रस्ता जो आहे चिर्णीच्या इथून तो तिथे सुरू झालेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण, पूर्ण वाहतूक बंद होईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आता राहणार नाही चिपळूणमध्ये असणारी परिस्थिती काय होती तर चिपळूणमध्ये पूर्णच्या पूर्ण चिखल हा तुम्ही गेल्या पावसामध्ये पाहिला होता तिकडेही एका पुलाचं काम अजूनही म्हणजे त्याला रखडलेलं आहे परंतु त्याही ठिकाणी मी असं सांगितलं होतं त्या ठिकाणी डांबरीकरणाचा रस्ता प्रयोजन होतं पण मी त्याही ठिकाणी मी असं सांगितलं स्कोपच्या बाहेर जाऊन इथे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी होते पब्लिक इथे मोठ्या प्रमाणात कंजेस्टेड एरिया हा पूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरणातून करायला हवा त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता हा पूर्ण जो चिपून शहरातून जातो हा पूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा आता झालेला आहे नुकते आता जे खड्डे पडलेत पावसामुळे ते तत्काळ बुजवले जातील का आणि कोकणवासियांना आपण काय विनंती कराल किंवा आवाहन कराल की या सर्व गोष्टी कारण बऱ्याच सोशल मीडिया असेल किंवा अनेक ठिकाणी टीका केली जाते याबाबत काय आवाहन कराल मी सर्व कोकणवासियांना हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की टीका ही करायला काहीच अडचण नाही परंतु वस्तुस्थिती जाणून घेणं फार गरजेचं आहे हा रस्ता सर्वांसाठी महत्त्वाचा आहे प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे आणि तो करण्यासाठी प्रशासन म्हणून तिथले असणारे लोकप्रतिनिधी असतील प्रत्येक जणांच्या मनामध्ये तो रस्ता होणं हेच अपेक्षित आहे अनंत अडचणी यामध्ये होत्या एकदा गणपतीला साकडं घाला की हा रस्ता गणपतीच्या अगोदर सिंगल लेंड होऊन जाऊ द्या गणपती त्यांच्या नवसाला जरी पावला तरी मला काहीच जर अडचणीचं नाही आपण हा प्रयत्न करतो आहे यात काहीच शंका नाही आणि ते दिसत आहे हे जे मी सांगतो आहे आपण पहा पनवेलपासून पूर्वीचा असणारा चाळीस बेचाळीस किलोमीटरचा रस्ता अतिशय चांगला आहे पुढचा जो चाळीस बेचाळीस किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यासाठी दीड महिन्यामध्ये जे प्रयत्न करायला पाहिजेत ते प्रयत्न आपण करतो आणि मला खात्री आहे की सिंगल लेन मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे सिंगल लेन जरी झाली तरी थोडासा रिलीफ जो आहे तो रिलीफ नक्कीच प्रवाशांना मिळेल नक्कीच हो। ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या अडचणी स्पष्ट केल्या याचबरोबरीनं भविष्यात कसा रोड तयार होईल त्याच्याकरता काय डेडलाईन आहे हे ते सगळं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यामुळे लवकरच हा रस्ता पूर्ण होईल आणि पावसाळा संपल्यानंतर किंवा पुढच्या पावसाळ्यापर्यंत मी चुकत नसेल तर हा संपूर्ण रोड जो आहे तो पूर्ण झालेला असेल यामुळे कोकणवासियांना या संपूर्ण मुंबई गोवा हायवेवरून सुखदायक प्रवास करता येईल उड जर्नलस उमेश गोविलकरसह अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई